नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी एनएमएस परीक्षा या परीक्षेमध्ये बुद्धिमत्ता जो विषय आहे या बुद्धिमत्ता विषयामध्ये जे विविध घटक असतात त्यापैकीच एक म्हणजे आकृतीतील अक्षरे किंवा संख्या यांचा संबंध ओळखणे या घटकाची माहिती घेणार आहोत. हा घटक समजण्यासाठी सोपा जाण्यासाठी किंवा या प्रश्न प्रकारे आपल्याला सोडवण्यासाठी आपण काय करणार आहोत तर अगोदर इंग्रजी मध्ये जे अक्षर असतात ए पासून झेड पर्यंतची या अक्षरांचा क्रम आपल्या लक्षात राहणं आवश्यक आहे. जसे की ए म्हणजे एक, बी बरोबर दोन, सी म्हणजे तीन या क्रमाने. आणि मग हा क्रम आपल्या लक्षात राहिला की आपल्याला या घटकावरती विचारलेले जे प्रश्न असतात ते सहजतेने सोडवता येतात. त्याचबरोबर आपल्याला अजूनही काही गणिती क्रिया आवश्यक आहेत, त्यामध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या क्रिया करून आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या सहजतेने ओळखता येते. तर अशा प्रकारचे जे प्रश्न असतात या प्रश्नांचा सराव करण्यासाठी आपण आता प्रत्यक्ष काही उदाहरणं पाहू आणि त्या उदाहरणावरून हा घटक समजावून घेऊ.